जगभरात प्रख्यात आहे भारतभूमीची गाथा या पावनभूमीत दडली वीरांच्या बलिदानाची कथा वीरांच्या बलिदानाची कथा आज आपण येथे शिवजयंती का साजरी केली जाते ते पाहणार आहोत मराठा साम्राज्य संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक सयुष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात शत्रूविरुद्ध लढा देताना महाराष्ट्रातल्या डोंगरदऱ्यांचा अनुकूल वापर करत गनिमी कावा पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही अहमदनगरची निजामशाही आणि मुख्यतः मुघल साम्राज्य यांच्याशी लढा देत मराठा साम्राज्य उभे केले आदिलशाही निजामशाही आणि मुघल साम्राज्य यांच्या बल्लाढ्य स्थानिक सरदार किल्लेदार यांच्या अत्याचार आणि अन्यायापासून शिवाजी महाराजांनी जनतेची सुटका केली सामान्यांचे स्वराज्य स्थापन करत एक उत्तम शासनाचे एक उदाहरण त्यांनी भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सोनेरी अक्षरामध्ये लिहिला गेलेला आहे आपले वडील शहाजीराजे भोसले यांच्याकडून मिळालेल्या दोन हजार सैनिकांच्या छोट्या तुकडीवर सुरुवात करत पुढे त्यांनी मराठा साम्राज्यात एक लाख सैनिकांचे लष्कर उभे केले किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची उभारणी करत मराठा साम्राज्य वाढवले महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा शिवाजीराजे शिवबा शिवराजे शिव शुव, शिवराय शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात मराठी साम्राज्याचे संस्थापक उत्कृष्ट योद्धा आदर्श शासनकर्ता सर्वसमावेशक सयुष्ण राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा त्यांनी उमटवला शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून अखंड विश्वभर उत्साहाने साजरा केला जातो धन्यवाद